नवीन घरासाठी ग्राहकांचे लाखो रुपये घेऊन प्रत्यक्षात एकाही घराचा ताबा न देता बिल्डरने अनेक ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोन बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी फसवणूक झालेल्या ग्राहकांनी केली आहे. अंबरनाथच्या कोहूसगाव परिसरात असलेल्या कमलाकर नगरमध्ये मुकुल डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून इमारती उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. याच जाहिरातीला भुलून अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे घर घेण्यासाठी बुकिंग केली. 2014 आणि 2015 या 2 वर्षात अनेक नागरिकांनी मुकुल डेव्हलपर्स यांच्याकडे लाखो रुपयांची गुंतवणूक करून आपल्या स्वप्नातील घर बुक केलं होतं. त्यांना 2017 घर मिळणार होतं, मात्र आज तब्बल 5 वर्षे उलटल्यानंतरही घर मिळालं नाही. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात जमीन मालकाला सुद्धा फसवण्यात आलंय. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा बांधकाम व्यावसायिक फैजून निसा सय्यद आणि दिलीप बागुल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोघांनीही भेटण्यास टाळाटाळ केली असा आरोप फसवणूक झालेल्या ग्राहकांनी केलाय. हम लोग का रजिस्ट्रेशन 2015 में हुआ था, ठीक है, अभी 2023 हो गया है, पर अभी अभी भी आप देख सकते हैं पीछे कि बिल्डिंग का कोई काम नहीं चल रहा है करके. बिल्डर जो है वो कभी भी हमको मिला नहीं है. हम लोग ने 3-4 बार ऐसा जाके बिल्डर से मिलने के लिए गए, पर बिल्डर हमको मिलता नहीं है, ठीक है. बिल्डर ने अभी तक, अभी आप देख सकते हैं, कुछ भी काम नहीं हो रहा है. 2020 के बाद से एक भी काम नहीं हुआ है, ठीक है. यही हमारा ये है कि बिल्डर कहाँ पे है, ठीक है. हमारा पैसा जो हमने 80 किसी ने तो अपना 80% डिसबर्समेंट हुआ है, ठीक है. रेंट पे रह रहे हैं, पर उसका कोई ये नहीं है करके हम लोग जाते हैं बिल्डर के पास में, बिल्डर मिलता नहीं है. हम लोग 8 साल हो गया फ्लैट बुक करके. इतना पैसा लिया, अभी देगा, कल देगा, आज देगा, बहुत हमने पूरा जो भी कमाई है ना सब इधर खर्चा कर दिया. अभी हम किधर रहने का, हम रेंट पे रहते हैं, अभी रेंट भी देते हैं और पूरा कमाई यहाँ पे लगा दिया. अभी हम लोग क्या करने का आगे, हमको हमारा फ्लैट चाहिए. वो बिल्डर का तो आता पता है नहीं, हमने अभी तक देखा ही नहीं बिल्डर किधर है करके. मी तर 2020 रिटायरमेंट आहे, गोदरेजचा रिटायरमेंट आहे. 2014 माझी 16 माझी बुकिंग के करून घेतली याने. काय मला बोलला 2 वर्षामध्ये तुम्हाला हे भेटेल, म्हणजे पोझिशन भेटेल. तर मी तिकडून रिटायर झाल्याच्या नंतर मी आता कुठे जाऊ कुठे जाऊ म्हणून मी एकदम म्हणजे हे झालं. मला आज भेटतं, उद्या भेटतं, परवा भेटतं असं करून ह्याने शेवटी मी इथे राहायला आलो. तेव्हा तरीसुद्धा मला रोज पाठीवर फिरायचो, इकडे इथे ऑफिसमध्ये इकडे तिकडे असं फिरायचो. तरी मला ह्याने हे करून नाही दिलं नाही रूम. पैसे फक्त टाइम पडलं की पैसे द्या करायचा, पैसे घ्यायचा, आणि आत हे होतं आहे, उद्या होतं आहे, परवा होतं आहे असं करून माझा म्हणजे पूर्ण आयुष्याची पुंजी माझी जेवढी होतं रिटायरमेंटचा जेवढा काय पैसा होता तेवढा मी देऊन मोकळ झालो आणि आता मी बसलो आहे कंगाल होऊन. ॲक्च्युली मी इथे 2016 घर बुक केलं. माझे बायकोचे दागिने, माझं PF, माझ्या पॉलिसी होत्या मुलींच्या भविष्यासाठी, त्या सगळ्या मी हे तोडल्या आणि इथे घर बुक केलं. 2016 घर बुक केलं आणि 2017 पोझिशन मिळेल म्हणून बोललो 1 वर्षामध्ये होईन म्हणून मी जवळ आत्तापर्यंत बँकेकडून कर्ज बिर्ज घेऊन 12.5-13 लाख रुपये बिल्डरला पे केलेले आहेत. पण आता 2023 चालू आहे, घर नाही. 2021 घर मिळेल म्हणून मी विक्रोळीवरून इकडे शिफ्टिंग केलं की मला घर मिळेल, पण घर काही मिळालं नाही. आज माझं बँकेचं EMI जातो आहे, रेंट जातो आहे. खूप म्हणजे क्रिटिकल कंडिशनमध्ये माझी लाईफस्टाईल, म्हणजे लाईफ जगतो मी. मला फक्त माझं घर पाहिजे, बाकी काही नको. मैं जमीन सोसायटी कॉपरेटिव सोसायटी का सेक्रेटरी हूँ और हम लोग जमीन के मालिक है. हमारे साथ भी धोखा ही हुआ जैसे इन लोगों के साथ में हुआ है. हमारी सोसाइटी 1979 में स्थापित हुई थी और जब से आज तक हमको अपना घर मिला नहीं है. हमारे बहुत से साथी भी चले गए अपनी आशा लेते हुए कि हमको खुद का घर मिलेगा, लेकिन हमारी सोसाइटी जब एच चेयरमैन के दौरा फैजून निसा सय्यद से समझौता हुआ, उसके बाद से आज तक हमने चेयरमैन ओ बिल्डर का शक्ल ही नहीं देखी है. सिर्फ डेवलपमेंट एग्रीमेंट में फ़ोटो देख के सतर्क कर लिया कि ये बिल्डर है. आज तक हमने कुछ देखा नहीं है. और हमारी आशा आपसे विनंती कि आपके माध्यम से कि सरकार तक हमारी बात पहुँचे और हमको हमारा हक मिले. या प्रकरणात आरोपींनी जवळपास 55 जणांना लाखो रुपयांचा चुना लावून पोबारा केलाय. अखेर फसवणूक झालेल्यांपैकी वर्नॉन फर्नांडिस यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात फैजून निसा सय्यद आणि दिलीप बागुल या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही तर तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन अंबरनाथ येथे
दिनांक 3/10/2023 रोजी फिर्यादी वर्णन रॉकी फर्नांडिस व 38 वर्ष राहणार कमलाकर नगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याची सेक्शन आहे 420 व मोफा ॲक्ट कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील फिर्यादी याने मुकुल डेव्हलपर्स कमलाकर नगर येथे एक फ्लॅट बुक केला होता 2015 रोजी, त्यासाठी त्याने 7,45,979 रुपये बुकिंगची अमाऊंट दिली होती। 2017 त्याला सदरील बिल्डर्सने फ्लॅट ताब्यात देणे अपेक्षित होते, परंतु सदरील बिल्डरने बांधकामही पूर्ण केले नाही व त्याचे पैसेही परत दिले नाही व त्याची फसवणूक केली म्हणून पोलीस स्टेशन अंबरनाथ येथे कलम 420 व मोफा ॲक्ट 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी हे करत आहेत। पटेल जार मार्ट म्हणजे महिलांच्या पसंतीचं सर्वात स्वस्त सुपर मार्केट। पटेल्स आर मार्ट घेऊन आला आहे नवरात्री स्पेशल ऑफर। खरेदी करा किंग्ज राईस ब्रॅन ऑइल ज्याची किंमत आहे 120 रुपये आणि स्पेशल प्राइस आहे फक्त 95 रुपये। खरेदी करा लोकवन गहू फक्त 35 रुपये किलो। खरेदी करा सोना मसुरी तांदूळ फक्त 38 रुपये किलो। याशिवाय आबाद स्वीट, छेडा नमकीन, गॉरमेट केसर, फन फ्लिप्स पफ, चार्ली उपवासाचे प्रोडक्ट्स, ब्रँडेड खजूर, छेडा उपवासाचे प्रोडक्ट्स यासारख्या 300 अधिक प्रोडक्ट्स वर बाय वन गेट वन फ्री ऑफर। याशिवाय पूजा साहित्य फक्त 49 रुपयांपासून सुरू। ओरिओ प्लास्ट गिफ्टिंग सेट फक्त 109 रुपयांपासून सुरू। सोबत लेडीज आणि जेंट्स रेडीमेड कपडे सर्वात स्वस्त फक्त 518 रुपयांमध्ये मिळवा। एक मेन्स शर्ट आणि एक फॉर्मल मेन्स ट्राउजर फक्त 700 रुपयांमध्ये मिळवा। एक मेन्स टी शर्ट आणि एक मेन्स जीन्स, तसंच लेडीज कुर्ती फक्त 299 रुपयांमध्ये, तर लेडीज जीन्स फक्त 399 रुपयात। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या नजीकच्या पटेल्स आर मार्टला, कारण यापेक्षा स्वस्त कुठेच नाही। सोबत फ्री होम डिलिव्हरी आणि हो, पटेल्स आर मार्ट ऑनलाईन ॲप आजच डाउनलोड करा।